करा, सगळ्याच एंट्री प्रिडिक्ट केलेल्या आहेत, कोणती घेतली असेल एंट्री तर कमेंट्स करायचा प्रयत्न करा मित्रांनो. वेट करा, सुपर. आता सगळ्या आठवड्यानंतर आज या मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळते निफ्टी बँक निफ्टीमध्ये. बघू शकता मित्रांनो, ऑलमोस्ट पोहोचण्याचा प्रयत्न करतोय रेंज पर्यंत. गोपाल सर, व्हेरी गुड मॉर्निंग, जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. आपलं चालू होतं का मॉर्निंग शोचं पहिलं? आज आज घेणार आहे आपण. ओके, चलो वेट करूया, थोड्या वेळातच आपल्याला बघायला मिळते ऑलमोस्ट जे टार्गेट दिले ते कशा पद्धतीने अचीव होते. एक इंडसल बँकचा रिव्हर्सल मला पॅटर्न बघायला मिळाला, म्हणजे उलटा खाली पडणारा बघायला मिळालाय, तो होतोय का बघूयात आपण. त्याच्यानंतर ICICI सुद्धा खूप स्ट्रॉंगली वर जाण्याचा प्रयत्न करतोय. इंडसलने थोडासा लो देऊन रिकव्हर होण्याचा प्रयत्न केलाय. I43 इन्फोटेक मध्ये पण मला एक पॉझिटिव्ह रॅली बघायला मिळाली, ब्रेकआउट झालेला आहे मित्रांनो प्रॉपर, काय हरकत नाही. एंट्री घेतली असेल तर बिंदास थांबायचा प्रयत्न करा.
दीपक फर्टिलायझर मध्ये बघू शकतो आपण. हा पॅटर्न झालाय आपलं शिकून, ठीक आहे. नाही बघा बरं घ्या, HBL पॉवर नाही का त्याच्यामध्ये असं लावायचं, कुठलाही पॅटर्न ओळखा. व्हेरी गुड व्हेरी गुड. हां अजून कन्फर्मेशन नाही झालं बरं का, आता बघायचं आपल्याला कॅन्डल कुठं जाते काय होते. जर काही रेड झाली तर मग कन्फर्मेशन झालं तर खाली पडणार, जर का नाही झाली तर मग नाही, मग सोडून त्याला. दीपक फर्टिलायझर हे बघा इकडे बघू शकतो टाटा केम मध्ये तो नियर बाय स्टॉपलॉस वाजवण्याचा, ठीक आहे ना. काय सगळा एक खूप मोठा पॅटर्न नव्हता, तिथे पॅटर्न मध्ये पॅटर्न क्रिएट झाला होता. हे बघा इथे झालाय बघा, पीर सिंगल पी कन्फर्मेशन पण दिलं, तीन कॅन्डल खाली जाऊ शकतात असे. त्याने पॅटर्न मध्ये पॅटर्न बघायला मिळाला. टाटा कम्युनिकेशन मध्ये सुद्धा आपल्याला हे सांगा बरं, हे बघा इथे एक झालं टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट, एक कॅन्डल आहे ग्रीन कॅन्डल, त्याला 50% पेक्षा वर रिकवर करते. डार्क क्लाउड वरच्या बाजूला असतो, खालच्या बाजूला म्हणजे बरोबर पिअर्सिंग नाही टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट. बघा ते सगळे बघा बरं का, आणि लाईव्ह मार्केटला अभ्यास करायचा आहे म्हणजे तुम्ही माहितीये तुम्हाला जमतंय आता काय जमतंय तुम्हाला की हे काय बोलतात त्याला पॅटर्न शोधता येतोय, पण तो शोधून उपयोग नाही ना, तो काम करतो का नाही ते बघायला पाहिजे आपण. तर आता लाईव्ह मार्केटला शोधा की किती रुपयाला एंट्री झाली होती, म्हणजे शिकलोय ना आपण कालपर्यंत आजपर्यंत शिकलोय सगळ्या गोष्टी, आज कशा कामाला येतील तुमच्या, याचा उपयोग करा आता, याची माहिती घ्या. इथून पुढे अजून मला वाटते दोन तीन आहेत पॅटर्न तुमचे, दोन तीन पॅटर्न शिकून झाले ना. टाटा कन्सल्टन्सी मध्ये नियर बाय स्टॉपलॉस हंट हा पॅटर्नच थोडासा गोंधळ वाटत होता मित्रांनो, होत नव्हता हा पॅटर्न, बट तरी एक रिस्क विचार केला होता की इथले तर चालेल. 14 पॉईंटचा स्टॉपलॉस होता, 70-80 पॉईंटचा टार्गेट होता. दिलं का नाही दिलं, नाही दिलं ना कॅन्डल रेड झाली ना म्हणजे कन्फर्मेशन दिलं त्याने, येतंय ना ये. ते आता तीन कॅन्डल बघायचे आहेत आपल्याला, आहे की नाही. तीच कॅन्डल बघा बरं, रेड होता तर ग्रीन झाली, ग्रीन होत होता रेड झाली, आता आपल्याला काय करायचं त्याला कन्फर्मेशनची वाट बघित बघायची. कन्फर्मेशन झालं की झालं मग आपण एंट्री HBL पॉवर मध्ये घेतली ना.
बरोबर, कन्फर्मेशन झालं. आता काय करायचं? काहीच नाही करायचं. पुढच्या 3 कॅंडल आपल्याला अभ्यास करायचा, बघायचंय की बाबा आता तुम्ही एंट्री घेतली असते, किती रुपयाला एंट्री घेतली असते बघा बरं, 715 रुपयाला वगैरे विकला असतात, त्याला सेल केलं असतं बरं का. आणि मग आता किती खाली पडतंय बघूया, ते 715 ते किती पॉईंट आपल्याला खाली जाऊन प्रॉफिट होईल ते आपण अभ्यास करूया. माझं एक पहिलं टार्गेट आहे बघा, इथपर्यंत जाईल म्हणून. कुठपर्यंत? सातशे 768 जवळपास 15 पॉईंट खाली यायला पाहिजे. खाली की नाही? पुढच्या 3 कॅंडल आपल्याला काय करायचं? मग किती मिनिटाचा टाइम फ्रेम म्हणतो? 5 मिनिटाचा मी पण लावला की मग किती रुपये चालू आहे? 715 चालू आहे. हो बरोबर आहे. आता परत दिले हा, ते तुमचं असं थोडस हे झालं बघा, हे असं झालं तुमचं एवढं झूम केलं, थोडस अजून बारीक करा. तुम्ही त्या कॅन्डलला बघत बसायचं, कॅन्डलला बघत बसायचं नाही, टार्गेट पण दिसलं पाहिजे आपल्याला. त्याला प्रायदर्शन तिकडे करायचं. खालचं एक टार्गेट लावा, खालचं टार्गेट कसं लावायचं ते सांगतो तुम्हाला. हे बघा, हे टोकं टोकं दिसतात की नाही? हे टोकं आहे की नाही? म्हणजे या टोकनचे आपण सपोर्ट म्हणून इथं असं खाली लावू शकतो. हे असं पहिल्या दिवशी शिकवलं मी, टोकांवरती लावायचे म्हणून. आता जर का वरच्या बाजूला असलं असतं ना, तर मी आता समजा माझी खालून वर जाणारी एंट्री असली असती, मी काय केलं असतं माहिती का, या टोकाला असं वरच्या टोकाला लावलं असतं, इकडून वर गेलं इथं, ठीक आहे ना. आता ही खाली पडणारी एंट्री आहे म्हणून मला काय करायचंय, ह्याच्या खालच्या बाजूला टोका, टोकांना लावण्यापेक्षा काय करायचं, आता बॉडीवरती लावायचं. प्रकाश शॅडोला नाही, याला शॅडो म्हणतात बरोबर ना, तो या बॉडीला लावायचं. बघूया आता काय. ८८२ आलं ना ६८२ हो, जे काय असेल ते लावून ठेवायचं. टाटा कन्झ्युमर सस्टेन करते, फक्त मला वाटते एकच गोष्ट टार्गेट देण्यासाठी चालली आहे, ती म्हणजे रिलायन्स. रिलायन्स एक चाललं आहे टार्गेट अचीव्ह कडे. SSC ने चांगली रिकवरी घेतली, आता सस्टेन करते. वरच्याच लेवलला जाण्याचा प्रयत्न. 35 रुपयाची एंट्री जरी घेतली तुम्ही, तर मित्रांनो कमीत कमी 39 रुपयापर्यंत टार्गेट, म्हणजे 4-5 पॉईंटचा प्रॉफिट आहे. 35 रुपये म्हणजे जेवढी लो कॉस्टमध्ये तुम्हाला खूप स्ट्रॉक म्हणजे मोठी क्वांटिटी, हेवी क्वांटिटी तुम्ही उचलू शकता त्याच्यामध्ये. अशा पद्धतीचा हा व्ह्यू आहे आपला. दीपक फर्टिलायझरमध्ये नो एंट्री. सगळ्या एंट्री चेक करतोय मित्रांनो आम्ही. खूप वेळ द्यावा लागतो, खूप लोकांचा वेगवेगळे थॉट्स असतात की मार्केट वर जाईल, खाली जाईल, खाली वर जाईल, ठीक आहे ना. बट त्यांच्या म्हणण्यानुसार तो कुणाच्या म्हणण्यानुसार काय होणार नाही. आपला काय उद्देश आहे समजलं का सर, की आपण जो अभ्यास करतोय का नाही तो चालतोय का नाही, इथून पुढचं तुम्हाला तेच बघायचंय. तुम्हाला रिअल ट्रेड करायची का, रिअल एंट्री घ्यायची का? नाही, सध्या पेपर ट्रेड किंवा करायचं. एक पेपर ट्रेड नावचा ऍप आहे, सांगितलं ना तुम्हाला, फ्रंट पेज जमतंय त्याच्यात वगैरे करायला.
अपोलो हॉस्पिटल निगेटिव्ह एंट्री होती आणि इंडसलची सुद्धा निगेटिव्ह एंट्री आहे मित्रांनो. या दोघांमध्ये थोडंसं बघायला मिळेल. बाकी निफ्टीचं बघू शकता, मार्केट हाईक वरती हाईक लावते, बट निफ्टी मार्केट वरती चान्सेस कमी वाटतात मला. उगाच रेट पडणार तिकडे, ऑलरेडी एकशे तुम्हाला मी सांगितलं असतं, ऑलरेडी खूप चांगली स्ट्रॉंगली रॅली त्याची वर गेलेली आहे कोणाची निफ्टीमध्ये बरं का. तर त्याच्यामुळे उगाच ट्रॅप होण्यात काही अर्थ नाही आहे. एंट्री घेऊन ट्रॅप होण्याचा अर्थ नाही आहे. सो त्याच्यामुळे मी शक्यतो तुम्हाला अवॉइडच करायचं सांगितलं. नियर बाय टार्गेट मार्केट आलेलं आहे 25,000, अजून 100 पॉईंटचं टार्गेट आहे इथे, बट चान्सेस खूप कमी आहेत. ऑलरेडी 180 पॉईंटचा हाईक लावलेला आहे त्याने. मागच्या 3 दिवसापासून ही एंट्री सांगतोय मी मार्केटवर जाणार आहे, बट कसं होतंय की एक्सपायरी जेव्हा जेव्हा जवळ येतात तिकडे मग लॉसेस व्हायला चालू होतात. सो एक्सपायरीला जेवढं होईल तेवढं शक्यतो अवॉइड करून आपल्याला एंट्री स्पीड करायचा प्रयत्न. आज काही सुट्टी समजलं काय 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 या वीक मध्ये नाही, या वीक मध्ये मार्केटला तर सुट्टी नाही. एक कॅलेंडर असतं ना याचा, शेअर मार्केट हॉलिडेज एनएससी कडून डायरेक्ट नाही कशी लिस्ट येऊन जाते तुम्हाला. हा मग याच्यात काही चेंजेस असतील ना मग ते तुम्हाला अपडेट येतात. याला एंजल वनचं ऍप आहे ना आपलं, त्याच्यावर ते तुम्हाला आता बघा जानेवारी महिन्यातल्या, मार्च महिन्यात, एप्रिल महिन्यात, ऑगस्ट महिन्यातल्या झालं. ऑगस्टला 15 ऑगस्टची सुट्टी होती. ऑक्टोबरला आहे बघा, 2 ऑक्टोबरला गांधी जयंती. सप्टेंबरमध्ये एक पण नाही सुट्टी पुढच्या महिन्यात. सप्टेंबर हा 15 नोव्हेंबरला एक, 25 डिसेंबर असं. आता याच्या व्यतिरिक्त जर काही एखादी ॲड करायची असेल ना तर मग ते नोटीस देत जाईल. नक्कीच नक्कीच, तू काही हरकत नाही आहे की नाही. आता तू आपलं कुठपर्यंत आलं बघ. हा याला हे काय अजून 2 दिवसात आहे की नाही, एक मला वाटतं आज आपण हे कम्प्लीट करून घेऊया. हे कम्प्लीट केलं की पुढून मग तुमचे चार्ट पॅटर्न शिकवायला काय मी तुम्ही म्हटलं तसं मी काय दोन ते अख्खं तुम्हाला म्हणेल डायग्राम काढून घ्या 5 मिनिटात एक्सप्लेन करून. हा मग तुम्ही पाठवले का मला काही प्रॅक्टिस वगैरे? नाही हे पण याची पण करायची ना, रोज करायची, रोज लॉंग लाईन च करायचं, रोज जे दिसतं ते करत चाला तुम्ही. हे केले तेवढं करेक्ट आहे तुमचे आहे की नाही, पण अजून करा प्रॅक्टिस. आता आता हे आपण नाही का असंच, आणि अजून घरी पण तुम्हाला वेळ भेटत असेल कुठे ठीक आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच, त्याच्याशिवाय पर्याय नाही बरं का. मला खूप जण म्हणतात बरं का, सर मी तुमच्याकडे शिकून गेलो पण मला आता प्रॉफिट होत नाहीये ठीक आहे, असं होत नाही. मी त्यांना म्हणतो की ज्या कंपन्या वर चालल्या ते तुमच्या तुम्हाला घरी आणून तर नाही देणार ना पैसे, की म्हणणार नाही सर तुम्ही शेअर मार्केट शिकलाय हे काय पैसे तुम्हाला प्रॉफिट, असं तर नाही ना. त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार, त्याच्या तुम्हाला गुंतवणूक करावं लागणार. हा तिथे मस्त पॅटर्न बनला आहे, मार्केट वर पण गेलं पण तुम्ही बघितलंच नाही त्याला, मग काय फायदा आहे त्या गोष्टी? कसा काय फायदा होईल मग शेअर मार्केट शिकण्याचा? काय होणार? हा लोकांना ते कळत नाही की कोणतं घ्यावं, पण तुम्हाला एवढं पण कळतं की कुठलं घ्यायला पाहिजे, किती प्रॉफिट होईल, किती गुंतवणूक, म्हणजे
आपल्या क्लासमध्ये आपण या सगळ्या गोष्टी शिकवतोय तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही तेवढं अलर्ट राहिलं पाहिजे. तसं मी सपोर्टला आहेच की इथून आपला ग्रुप आहे, लाईव्ह मार्केट आहे, हे की नाही, लाईफ टाईम साठी तुम्हाला सपोर्ट आहे. मी कधीही म्हणणार नाही की मी अभ्यास करून तुम्हाला सांगितलं मग याच्या बदल्यात काही पैसे द्यायचा. फक्त माझं म्हणणं आहे की मी जो अभ्यास केला तो तुम्ही पण करायला पाहिजे. आता इथे आले नाहीत आज म्हणून मी एवढ्या 5-7 कंपन्या शोधून पाठवल्यात बरं का. इथं जर का सगळेजण स्टुडंट आले असते ना, त्यांनीच मला सामान शोधून दिलं असतं, तुम्हाला म्हणलं असतं. मॅडम तर तुम्ही बघताय की तुमच्या समोर त्यांनी एंट्री घेऊन प्रॉफिट पण कमवते. कालचं मला वाटतं काल पण त्यांनी प्रॉफिटचं पाठवलं होतं स्क्रीनशॉट. गीतांजली हे बघा 1400 रुपयाचं प्रॉफिट काढलं इकडे, 600 रुपयाचं नुकसान. नाही नाही रिअल ट्रेड आहे चाललं. त्यांनी ऑलमोस्ट आता 3 महिने झाले त्यांचे, 2.5-3 महिने झाले. हे बघा हे असं पॅटर्न पाठवतात आणि मग प्रॉफिट पण कमवतात, काय मोठी गोष्ट नाही आहे. 1000, 2000, 1500 काहीच मोठी गोष्ट नाही तुमच्यासाठी. फक्त पण हे येण्यासाठी तुम्हाला हे की नाही ही मोठी गोष्ट आहे, हे जमलं पाहिजे. हे जर का जमलं नाही तुम्हाला तर मग ते याचा उपयोग नाही. ते ज्या स्पीडनी येतील ना त्या स्पीडमध्ये ते तुम्हाला जसं रिकवर सुद्धा होतील, मायनसमध्ये जातील. त्यापेक्षा बेटर आहे की आपण मग आपली प्रॅक्टिस चालू ठेवू. मध्ये तर डॉट टू डॉट डायरेक्ट इव्हिनिंग स्टार बघायला मिळतोय मित्रांनो. म्हणूनच म्हटलं मार्केटचा तर व्ह्यू अप जाण्याचा आहे, पण खूप मार्केट सस्टेन करत आहेत आणि हायली सस्टेन करत आहेत पूर्णच्या पूर्ण. मॉर्निंग स्टार चूक खूप जबरदस्त चालत आहे. रिलायन्स मधला तुम्हाला काही असं म्हणजे हे आहे का काम वगैरे? पुढचा प्रोग्राम कसं काही ठेवलं तुम्ही पुढचा प्रोग्राम? गुड मॉर्निंग. आज सुट्टी घेताय का काय? हा ना कोणीच आलेलं दिसलं नाही मला. गुड मॉर्निंग भाग्यश्री मॅडम. हो लावा लावा. मला हे विचारायचं होत की तुम्ही आता क्लास केला बरोबर, इंग्लिश रेडी करायचं विचारता इंटरडे करायचं असेल तर मग हे गोष्ट आहे. आपल्याला एवढा 1 तास 2 तास वेळ द्यावा लागेल, एक एंट्री शोधायची एवढा वेळ तुम्हाला स्वतः आणि ते काय मिळून जातं. मग माझा पण ग्रुपला तुम्हाला सपोर्ट असेल, तुम्ही पण शोधला मला पाठवलं असेल ठेवू का हे की नाही. मी सांगितलं मॅडम आज खूप सारे मिळाले बरं का पॅटर्न बघितले का ग्रुपला? हो मी खूप पाठवले, खूप सारे याच्यात पाठवले बघा तुम्ही चेक करा. आयसीआयसीचं का? आयटीसी मध्ये प्रॉफिट झाला ना? किती झालं प्रॉफिट? आणि मॅडम हे असं एक्झिट करायची घाई नका करत जाऊ प्रॉपर. आपल्याला काय वाटतं माहिती का आताची सिच्युएशन 150-200 रुपये आले बस झाले प्रॉफिट झालं बुक करा. ते मोठे टार्गेट कसे काय अचीव होतील मग तुम्हाला इन फ्युचर 5000-10000 कमवायचे असतील बरोबर. 150-200 रुपये तर काही नाही चालत तुम्हाला म्हणलं. आता हे रिअल नाही आहेत पैसे म्हणून ठीक आहे, जर का त्या रिअल मनी मध्ये जर का तुम्ही ट्रेड केला ना आणि त्याच्यात जर का तुम्हाला 150 रुपये प्रॉफिट आलं ना 40 रुपये तर ते 50 रुपये ब्रोकरचे जातील है की नाही. 90-70 रुपये वाढलेले दिसतील तुम्हाला है की नाही. म्हणजे आपण मग मार्केटमध्ये 70-90 रुपये कमवायला तर नाही आलो ना, थोडासा मोठा व्ह्यू ठेवाय. एक वेळ तुम्ही लॉस मध्ये आज माझं म्हणणं कसं आहे एक वेळा तुम्ही लॉस मध्ये 300-400 आहे ना 500 मध्ये तुम्ही कट करून टाका लॉसचे पोझिशन. प्रॉफिट चालत असेल ना तर थांबत चला, आलेला प्रॉफिट जाईल म्हणून आपण घाबरतो आहे की नाही. पण ते प्रॉफिट आहे तो येऊ द्या आहे की नाही.
घाबरायचं काय गरज आहे त्याच्यात, त्याला येऊ द्या. खूप खूप वेळा मोठे पोझिशन असतात की नाही, म्हणजे 1 लाख 2 लाख मी 2.5-3 लाख रुपये प्रॉफिट आलेला, परत रॅप अप म्हणजे पूर्णपणे पूर्ण रिव्हर्स झालेला बघ असं पण. आणि पण पुन्हा ज्या वेळेस तो रिकव्हर व्हायला लागला त्यावेळेस तर मग 5-5, 8-8 लाख रुपयाचे प्रॉफिट झाले. ते मला माहिती आहे, मग जर का ते 8 लाख रुपये 10 लाख रुपये जर का प्रॉफिट कमवायचा असेल तर मग 2.5 लाखात जर का मी पोझिशन काढली तर मग ते तेवढा मोठं येणारच नाही, त्या लेवलपर्यंत जाणारच नाही आपण. तुम्ही पण बघितलं खूप वेळा आता ऑब्झर्वेशन झालंच असेल तुमचं की तुम्ही 250-300-200 रुपये काढून बाहेर पडले, पण त्याच्यानंतर तो थांबले तर असं वाटलं असतं की अहो सर 1200 रुपये आले असते, अहो सर 2000 आले असते, हे कॅल्क्युलेशन असतं. त्याच्यामुळे तिथून पुढे हे करत राहत एक वेळा ते, मग ती सिच्युएशन एक वेळा लॉस मध्ये तुम्ही काढले तर चालून जाईल आहे की नाही पोझिशन, की बाबा चला खूपच लॉस होतोय 500 रुपये नुकसान घेतलं आणि बाहेर पडलो आहे का असं. बट प्रॉफिट येतोय म्हणजे तो एक बेनिफिट आहे, तो बोनस आहे की नाही. सो ते बोनस नाही सोडायचं का तुम्हाला, बोनस म्हणजे तो आपण जे मेहनत केली आपण जे अभ्यास करतोय त्याचं ते बोनस आहे. तुम्हाला मी म्हणलं तसं आपण कॅन्डलचा अभ्यास करतो का नाही, खूप लोकांना वाटतं अरे ही कॅन्डल, एक नॉर्मल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की लॉंग लाईन तयार झाली म्हणजे एक कॅन्डल वर घेतली त्याच्यात ते आत्ता तर कुठे बाहेर ऍक्टिवेट झाले म्हणजे तुम्ही एंट्री घेतली 3 कॅन्डल वरती झाली एक रूल आहे, 3 कॅन्डल जे वरती जाणार आहे का नाही 3च कॅन्डल वरती जातील हे एक रूल आहे. ते रूल मी का सांगितलं तुम्हाला की नाही तर तुम्ही सुरुवातीलाच म्हणतात नाही नाही सर आत्ता 150 रुपये आले मला 10,000 कमवायचे थांबा सो ते तसं पण नको आहे आपल्याला. एक बेसिक एंट्री असते की नाही आपली, बेसिक म्हणजे मला कळालं पाहिजे. आता तुम्हाला सांगितलं असं ABCD शिकवताना आधी ABCD शिकवतात नंतर शब्द शिकवतात नंतर मग सेंटेन्स आहे की नाही सो नंतर पॅरेग्राफ हे असं असं मोठं होत जातं ना. मग तुम्हाला मी आधीपासूनच सांगितलं की ABCD शिकली पॅरेग्राफ लिहा असं नाही होणार. सो आपण 3 कॅन्डलची एक एंट्री प्रिडिक्ट करतो की जिथे तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की नाही नाही हा सरांनी शिकवलं आणि तो होतंय. बट एकदा कॉन्फिडन्स आला ना की मग ते 3 काय पुढच्या 10-20-15 कॅन्डल पर्यंत थांबायची पेशन्स. ठीक आहे पेशन्स मी आता गीतांजली मॅडम कडे बघत असा, त्यांना लॉंग लाईन जरी मिळाली ना तरी ते दिवसभर थांबतात, 4-4, 2-2 मिनिटे, 2 तास, 1 तास थांबतात. मॉर्निंग स्टार तर मिळालं तर मॉर्निंग स्टारचा तर तिथे लिहून नाही तिथं टार्गेट, असं किती टार्गेट आहे मॉर्निंग स्टारचा ऑल डे आप जाणार आहे. मला सांगा सकाळी तुम्हाला 9:30 मिळाला पॅटर्न तो 3:30 वेळ आहे ना, त्याला समजा 50 पॉईंट 100 पॉईंट वर जायचं असेल. हा कधी कधी होत ना. हो मॅडम हो कधी कधी होत, सुरुवात तशीच करायची आहे तुम्हाला की प्रॉफिट बुक करायची. आणि मी इतके दिवस काही बोललोच नाही ना तुम्हाला, मी उलट चांगलंच म्हणलं की चला गुड काही नाही तर 100 रुपये कमवले. पण आता माझंच म्हणणं असं आहे की तुम्ही काय करा अजून थोडीशी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करायचा, मॉर्निंग स्टार दिसतोय का नाही पण थांबायचा प्रयत्न करा. ऑलमोस्ट नियर बाय टार्गेट्स आहेत मित्रांनो. ओके सॉफ्ट हँडल्स बेटर मॅडम, हे लावले होते का तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये? आज बघा कसा डायरेक्ट गॅप अपच दिला आणि वर्सेस हटला, 2 दिवस असं साईडवेज गेलं मार्केट पूर्ण आणि आज पूर्ण गॅप अप देऊन मार्केट कव्हरअप करायचा प्रयत्न केला. चलो खूप खूप धन्यवाद मित्रांनो, बरंच वेळेचं लाईव्ह आपलं चालू आहे, बंद करूयात आपण. सर मी आज रिलायन्स ऑप्शन 2.7 बाय केला आहे, 3.8 चालू आहे, होल्ड किती पर्यंत करायचंय? तुमचं टार्गेट तुम्ही डिसाईड करा सर. रिलायन्सचा ऑप्शन बाय केलाय म्हणतात सर, बघूयात रिलायन्स ऑप्शन कुठलं ऑप्शन केलं. जर का स्क्रीनशॉट पाठवलं असतं तर मला कळेल आहे की नाही, जर का तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला तरच मला कळेल ना. चलो थँक्यू सो मच.